नमस्कार गम्मत चिनी भाषेची मराठीतूनच्या पुढच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया नवीन शब्द ई चिंग ई चिंग म्हणजे आधीच आधीपासूनच किंवा ऑलरेडी इंग्लिशमध्ये वाक्यरचना कशी होते ई चिंग मग क्रियापद आणि मग ल आपल्याला माहिती आहे की ल हे पद जोडून आपण एखादी क्रिया पूर्ण झाली आहे हे दाखवतो आणि ईचिंग म्हणजे आधी ऑलरेडी वाक्य कसं होईल थामन ईचिंग झोव ल जो म्हणजे जाणे किंवा निघणे त्यामुळे ईचिंग झोवलं ते आधीच गेले आहेत पाव पाव ईचिंग वे शो हुआ ल शो हुआ बोलणे वे म्हणजे एखादी गोष्ट करू शकणे ईचिंग ऑलरेडी त्यामुळे बाळ आधीच बोलू शकतं म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की बाळ समजा पाच सहा महिन्याचे आणि ते ऑलरेडी बोलायला लागले तर आपण अशी वाक्य रचना करू पाव ई चिंग वे शो मामा ई चिंग वे लायल वे लाय ला 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 परत येणे आई आधीच परत आली आहे था ई चिंग शांग फेचील ल फेची म्हणजे विमान आणि शांग म्हणजे वर किंवा चढणे त्यामुळे शांग फेची म्हणजे विमानात चढणे किंवा मनात बसणे त्यामुळे तो ऑलरेडी विमानात बसला आहे असा या वाक्याचा अर्थ होईल विशेषणाबरोबर सुद्धा इचिंग आपण वापरू शकतो इचिंग हान मग विशेषण आणि ल वाक्य बघूया म्हणजे समजेल पापा मामा मा मा इ लाव म्हणजे वयाने मोठे म्हातारे वृद्ध त्यामुळे आई बाबा म्हातारे झाले आहेत इचिंग लावलं ऑलरेडी म्हातारे झाले आहेत किंवा त्यांचं वय झालं आहे ईचिंग चिंग हन फियान यियान ई म्हणजे स्वस्त त्यामुळे हे आधीच स्वस्त आहे म्हणजे समजा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या किमतीबद्दल तुम्ही बार्गेन करताय मग तो दुकानदार म्हणेल अहो हे आधीच स्वस्त आहे आता का अजून तुम्ही कमी किमतीत मागताय ईचिंग हन फियान गिल निद माओिंग हावलं मान माओ म्हणजे सर्दी आणि हाओ म्हणजे चांगलं बरं त्यामुळे इचिंग हावलं म्हणजे बरी झाली आहे का तुमची सर्दी गेली आहे का बरी झाली आहे का इचिंग हन वानलं व मन आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की पा वापरून आपण सूचना करू शकतो एखादी गोष्ट सांगू शक सुचवू शकतो व मन झोपा चला जाऊया का तर इचिंग हन वान ल आधीच उशीर झाला आहे चला आता निघूया एखादी वेळ दाखवण्यासाठी की इतके वाजले आहेत किंवा इतका वेळ झाला आहे यासाठी पण आपण पन ईचिंग चिंग वेळ आणि ल अशा पद्धतीने वाक्यरचना करू शकतो श ई डी ल न्यू आर हाय मे वेलाय की अकरा वाजून गेले आहेत इ चिंग श य श शी म्हणजे अकरा अकरा वाजले आहेत किंवा वाजून गेले आहेत न्यू आर म्हणजे मुलगी हाय अजून मे वेलाय अजून परत आलेली नाही ये, ये ये पा स्वेल ये म्हणजे आजोबा पा म्हणजे आठ वेळा दहा म्हणजे ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी वर्षांचे आहे आजोबा पंच्याऐंशी वर्षांचे आहेत आपण मराठीत बोलताना प्रत्येक वेळी ऑलरेडी पंच्याऐंशी वर्ष झाले आहेत किंवा आता झाले आहेत असं नाही म्हटलं तरी चालेल आजोबा पंच्याऐंशी वर्षांचे आहेत व शुएशी चोंगवन ई चिंग ई नियन म्हणजे एक वर्ष ई चिंग ईनियानलं म्हणजे एक वर्ष झालं आहे कशाला व श्वेशी चोंगवन की माझ्या चिनी भाषा शिकण्याला एक वर्ष झालं आहे दुसऱ्याच्या दुसऱ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की मी एका वर्षापासून चिनी भाषा शिकत आहे आता एखादी गोष्ट पूर्वी होती आणि आता नाही या अर्थाची वाक्यरचना करतानासुद्धा ई चिंग वापरतात पण ई चिंग मग पू आणि मग क्रियापद आणि ल अशी वाक्यरचना केली की के आता नाही असा त्याचा अर्थ होतो ओ चिंग पू शी हुआन, नील, त्यामुळे ई चिंग पू म्हणजे आता नाही काय नाही तर शी शिहुआन आवडणे नी म्हणजे तू त्यामुळे मला तू आता आवडत नाहीस नी ई चिंग पू जाय एक्स वाय झेड गोंग इथे आपण एखाद्या कंपनीचं नाव घेतोय की तू आता एक्स वाय झेड कंपनीत काम करत नाहीस का असा त्याचा अर्थ होईल जाय एक्स वाय झेड म्हणजे त्या कंपनी एक्स वाय झेडमध्ये गोंग झो म्हणजे काम करणे आणि इ चिंग पु गोंग झो म्हणजे आता करत नाही थामन ई चिंग पु चिंग पुय चोंगु चोंगुओल चू म्हणजे राहणे निवास करणे जाय चोंगुओ चीनमध्ये आणि इ चिंग पू चू म्हणजे आता राहत नाहीत ते आता चीनमध्ये राहत नाहीत अशा पद्धतीने ई चिंग पू आणि मग ल हे वापरून आपण आता एखादी गोष्ट नाही आहे हे सांगू शकतो इ चिंग आणि वेळ ल हे वापरून किती वाजले आहेत किती वेळ झाला आहे किती कालावधी झाला आहे हे सांगू शकतो आणि इ चिंग विशेषण आणि ल वापरून एखाद्या गोष्ट एखादी गोष्ट ऑलरेडी कशी आहे हे सांगू शकतो आणि इचिंग आणि क्रियापदलं हे वापरून एखादी गोष्ट आधीच कशी घडलेली आहे हे सांगू शकतो तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या आधीचे भाग तुम्ही बघितले नसतील तर या पूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची लिंक या पूर्ण व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सय चियन